नमस्कार, मी स्वाती आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर हे पहा, हे आहेत अडेनियम, म्हणजे आज मी तुमच्या समोर हे अडेनियमचं अनबॉक्सिंग करणार आहे। तर मी हे ऑनलाईन मागवलेले होते आणि हे काल रात्रीच माझ्याकडे आलेले आहेत। तर माझ्यापर्यंत डिलिव्हर व्हायला याला साधारण 8 ते 10 दिवस लागलेले आहेत, कारण हे मी कलकत्त्यावरून मागवलेले आहेत, वेस्ट बेंगॉल। आणि ह्याचं पॅकिंग रात्री उशिरा आल्यामुळे मी थोडंसं पहा मध्ये उघडून पाहिलं होतं, कारण आतमध्ये म्हटलं थोडीशी हवाई जाईल आणि प्लांट्स व्यवस्थित आलेत की नाही ते फक्त मी चेक करून बघितलं होतं। तर प्लांट्स एकदम व्यवस्थित आलेले आहेत आणि मला ह्यांचं पॅकिंगसुद्धा खूप आवडलेलं आहे। पहा, हे आहे पॅकिंग आणि वरती लिहिलेले जे इन्स्ट्रक्शन आहेत, आतमध्ये लाईव्ह प्लांट्स वगैरे आहेत त्यामुळे लवकर डिलिव्हर करा वगैरे, हे मला त्यांची जी पॅकिंग आहे बॉक्सवरची लिहिलेली माहिती वगैरे खूप व्यवस्थित वाटला। आणि हे एक जेन्युइन सेलर आहेत। तर हे जे अडेनियम्स मी मागवलेले आहेत हे मल्टीपेटल अडेनियम्स आहेत आणि हे मी 5 प्लांट्स मागवलेले आहेत। तर अडेनियम हब ही एक वेबसाईट आहे, adeniumhub.com, तर या वेबसाईटवरून मी हे मागवलेले आहेत। तर घोष नर्सरी असं या नर्सरीचं नाव आहे आणि सेलरचं नाव आहे मिस्टर अयान घोष आणि ह्यांची जी वेबसाईट आहे www.adeniumhub.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि अडेनियम्सचे जे हा प्राईस आहे त्यासुद्धा खूप कमी आहेत, 150 सुरुवात आहे यांच्याकडे प्लांट्सला। तर हे सगळे माझे 200 आतमध्ये आहेत, म्हणजे कुठलं एक प्लांट माझं 150 आहे, एक 170, 180, 200 या रेंजमधलेच मी हे सगळे प्लांट्स घेतलेले आहेत। तर नॉर्मली नर्सरीमध्ये जर आपण बघितलं तर हे खूप महाग मिळतात आणि हे एक असे जेन्युइन सेलर आहेत ज्यांच्याकडे लो प्राईसमध्ये आपल्याला खूप हेल्दी प्लांट्स मिळतात, जसं की तुम्ही इथे बघताय। तर ह्या प्लांटवरती तुम्ही बघू शकता काही छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि यावरती जो तुम्ही पाहताय व्हाईट कलरचा टॅग लावलेला आहे ज्याच्यावरती लिहिलेला आहे 163, म्हणजेच 163, तर तो या झाडाचा कोड नंबर आहे। तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक प्लांट हे पेपरमध्ये एकदम व्यवस्थितरित्या रॅप होऊन आलेले आहे, त्यानंतर वरून त्याला रबरची थोडीशी पॅकिंग आहे, म्हणजेच हा पेपर निघणार नाही। तर हे पहा, 5 प्लांट्स मी बॉक्समधून बाहेर काढलेले आहेत आणि खूप हेल्दी प्लांट्स हे डिलिव्हर झाले, त्यानंतर कुठेही डॅमेज नाही आहे। तसेच सगळ्या प्लांट्सवरती छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत। तर मला खूप छान वाटलं, कारण मी ऑनलाईन हे अडेनियम्स पहिल्यांदाच घेतलेले आहेत। आणि आतमध्ये पहा, हे एक मॅन्युअल निघालं आहे ज्यामध्ये हे एक बिल आहे, इनव्हॉइस, आणि त्याच्यानंतर हे दुसरं जे मॅन्युअल आहे ते आहे, म्हणजे जे कोणी बिगिनर्स असतील, जे पहिल्यांदा अडेनियम्स विकत घेत असतील, ज्यांना रिपोर्टिंगची वगैरे काही आयडिया नसेल, तर यावरती पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी व्यवस्थित असं लिहून दिलेले की रिपोर्टिंग कशाप्रकारे करायचं। तर आता पहा, इथे मी थोडेसे एक एक प्लांट्स, म्हणजे सगळेच प्लांट्स आपल्याला चेक करून घ्यायचे, तसे जे काही ह्याचे रूट्स आहेत जे पॅकिंगमध्ये खालच्या साईडचे थोडेसे सुकून वगैरे गेलेले आहेत, तर ते आपल्याला पहा कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचे, कुठे फंगस वगैरे आहे का नाही तेही चेक करायचं आहे। तर फंगस वगैरे जर असेल तर तिथे थोडासा भाग काळा पडलेला असतो, हे ओळखून घ्यायचं। तर मला हे एक प्लांट थोडंसं डॅमेज दिसलेलं आहे, पण हे जे आहे हे डॅमेज नाही आहे, जे 2 डॉट्स तुम्हाला ब्लॅक दिसत आहेत तर ते रिकवर झालेलं आहे, पण खाली थोडंसं डॅमेज आहे, मे बी त्यांच्याकडून कुंडीमधून काढताना थोडंसं डॅमेज झालं आहे, पण ते रिकवर होऊन जाईल 2 दिवस सुकवल्यानंतर। आता प्लांट्स आपल्याला क्लीन करून घेतल्यानंतर दुसरी प्रोसेस ही आहे, पहा बादलीमध्ये मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हे मी साफ फंजीसाइड पावडर टाकून घेतलेली आहे, तर 1/2 चमचा मी पावडर टाकलेली आहे, छोटा चमचा। आता आपण हे जे फंजीसाइड पावडरचं पाणी बनवलेलं आहे, तर यामध्ये हे जे अडेनियम्स आहेत ह्याचे जे खालचे रूट्स आहेत, म्हणजे जो खालचा कॉर्डेक्स आपण मातीमध्ये घालणार आहोत, मातीमध्ये लावणार आहोत, तो पहा अशा प्रकारे
आपल्याला या पाण्यामध्ये डीप करून अर्धा ते पाऊण तास असाच ठेवायचा आहे, म्हणजे जो काही बुरशी म्हणजेच फंगसचा वगैरे काही इश्यू असेल तर तो सॉल्व होऊन जाईल। तर आता मी अर्धा तास हे पाण्यामध्ये पहा या पद्धतीने डीप करून ठेवलेले आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अडेनियमचं रिपोर्टिंग करू तर यामध्ये ही जी प्रोसेस आहे पाण्यामध्ये अडेनियमचे प्लांट्स डीप करून ठेवायची तर ही खूप महत्त्वाची आहे, ही विसरायची नाही आहे। तर आता पहा अर्धा तास झालेला आहे आणि मी पाण्यामधून प्लांट्स काढून घेतलेले आहेत। तर इथे मी पहा खुर्चीवरती हे प्लांट्स ठेवलेले आहेत सुकायला आणि हे आपल्याला आता 2 दिवस किंवा 1 दिवस सुकून घ्यायचे आहेत। उन्हाळा असेल तर 1 दिवस ठीक आहे आणि जर थंडीचे दिवस असतील तर 2 दिवस हे आपल्याला सुकून घ्यायचे आहेत उन्हामध्ये। आता पहा 2 दिवसानंतर आपल्याला हे रिपॉट करायचे, तर त्यासाठी इथे मी पॉटिंग मिक्स तयार करते आहे। तर इथे पहा माती मी एकदम पोरस घेतलेली आहे, त्यानंतर वाळू घेतलेली आणि सगळी खतेसुद्धा मी इथे घेतलेली आहे। तर ही जी रेती आहे ही पहा कन्स्ट्रक्शनमध्ये जी आपण वापरतो तीच मी घेतलेली आहे, ही मी चाळून घेतलेली नाही आहे। आणि ही जी डिश आहे ही आपण कुंडीच्या खाली जी डिश ठेवतो त्या 3 डिश भरून मी वाळू घेतलेली आहे आणि त्यानंतर हाताच्या 2 ते 3 मुठा मी हे शेणखत घेतलेलं आहे। हे एकदम आपल्याला डिकम्पोज झालेलं एकदम काळं असं झालेलं शेणखत घ्यायचं आहे। त्यानंतर हे एक बरणीचं झाकण आहे आणि हे झाकण भरून मी ही राख घेतलेली आहे। त्यानंतर तेच झाकण भरून मी ही अंड्याच्या चुऱ्याची पावडरसुद्धा घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर हे आहे 2 चमचे मी एप्सम सॉल्ट घेतलेलं आहे। आणि अजून इथे पहा ही आहे केळीच्या सालीची पावडर, म्हणजेच केळीची साल वाळून मी त्याची जी पावडर केली ती सुद्धा मी टाकलेली आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे मी चहा पावडर टाकलेली आहे, 2 चमचे हे मी बोन मिलची पावडर टाकलेली आहे आणि 1 हे बरणीचं झाकण भरून लिंबोळी खत घेतलेले। जर तुमच्याकडे ही खते नसतील तर तुम्ही फक्त कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, शेणखत, लिंबोळी खतही वापरू शकता। आणि जर एप्सम सॉल्ट नसेल तर त्याऐवजी चहा पावडर टाकली तरीही चालेल। त्यानंतर हे आहेत सीवीडचे काही 1 फुल चमचा मोठा चमचा भरून मी ग्रॅन्युल्स घेतलेले आहेत। आणि काळी जी पावडर पाहता ते आहे ह्युमिक ॲसिड पावडर, ज्यामुळे झाडांच्या रूट्सची ग्रोथ चांगली होईल आणि फ्लावरिंगवरती प्लांट्ससुद्धा लवकर येतात। तर आता हे जे पॉटिंग मिक्स आहे हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा जर तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये वाळू अवेलेबल नसेल तर परलाईटसुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं कोकोपीट जरी मिक्स केली तरीही चालेल। पण माझ्याकडे कोकोपीटही नाही आहे, परलाईटही नाही आहे, त्यामुळे इथे मी वाळू वापरते आहे आणि सिंपल जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेच मी पॉटिंग मिक्स इथं तयार केलेलं आहे त्यापासूनच। आणि आता हे पहा हे 2 दिवसानंतर अडेनियम्स आपले पहा थोडेसे तुम्हाला छोटे झाले दिसतील। तर ह्याचा जो कॉर्डेक्स आहे तो थोडासा दाबला की आपल्याला लूज वाटतो, पण ते काही घाबरायचं कारण नाही आहे। आणि आता हे जे एक थोडंसं प्लांट पहा डॅमेज आहे त्याला मी थोडीशी फंजीसाइड पावडर लावून ठेवलेली होती, तर आता हे आपण रिपोर्ट करूया। तर मी ही जी कुंडी आहे ही 5 इंचेसची कुंडी आहे, तर प्लांट्सची साईज छोटी आहे त्यामुळे आपल्याला पॉट्स छोटे वापरायचे आहेत। तर वर्षातून एकदा आपण जेव्हा हे प्लांट रिपोर्ट करू तर ऑक्टोबर ते डिसेंबर हा या प्लांटसाठी म्हणजे रिपोर्ट करण्यासाठी बेस्ट सीझन आहे। आणि पॉटची जी साईज आहे ती 2 इंचाने वाढवायची दरवर्षी। तर आता पहा मी अगोदर थोडीशी माती टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये प्लांट पहा मधोमध उभं केलेलं आहे आणि त्यानंतर साईडने या पद्धतीने पॉटिंग मिक्स टाकून घेतलेलं आहे। तर जेवढा या प्लांटचा खालचा व्हाईट भाग होता आपण तेवढाच मातीमध्ये म्हणजे पॉटिंगमध्ये घालणार आहोत खाली, आणि वरचा जो ग्रीनिश भाग आहे तो वरतीच ठेवणार आहोत। तर हे पहा अशा पद्धतीने आपलं हे प्लांट झालेलं आहे रिपॉट करून, आणि याच पद्धतीने आपण बाकीचे प्लांटसुद्धा रिपॉट करून घेतलेले आहेत। पहा 5ही आपले प्लांट्स रिपॉट करून झालेले आहेत आणि आता वेळ आहे यांना पाणी द्यायची। आता हे बादलीमध्ये मी 4 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा हे आहे एप्सम सॉल्ट, हे टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये हे विरघळून द्यायचं आहे। आणि त्यानंतर सगळ्या
कुंड्यांना आपल्याला थोडं थोडं हे पाणी द्यायचं आहे. तर फर्स्ट टाइम जेव्हा आपण कुठलंही प्लांट रिपॉट केलेलं असेल तर त्याला कुंडीच्या बाहेर येईल या प्रमाणात आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हे प्लांट साधारण 8 दिवस असेच सावलीमध्ये ठेवायचे आहेत आणि 8 दिवसानंतर आपण मग हे सनलाईटमध्ये ठेवणार आहोत. म्हणजे हे शॉकमधून बाहेर येऊन पटकन सेट होतील आणि शक्यतो रिपॉटिंग केल्यानंतर कोणतंही प्लांट सावलीमध्ये जर आपण ठेवलं तर ते लवकर शॉकमधून बाहेर येतं आणि सेटही होतं. तर अशा प्रकारे आजचा हा अडेनियमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तसेच शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओज लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर अशाच प्रकारे आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय, हॅपी गार्डनिंग, हॅव अ नाईस डे.